दाखवी ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला जी स्टोरी समजेल त्याचा तर फक्त टीजर आहे. आपण ते म्हणूया की फक्त 25% स्टोरी आहे. 75% स्टोरी काय ऍक्च्युली? आता तू प्रश्न विचारला मित्रा, तू माझा खूप जवळचा मित्र आहे म्हणून मी तुला सांगतो, हे कोणाला तू सांगू नको. गाफील कसं असतं, आपलं आयुष्य जगताना ना असे बरेच नाते असतात जे आपल्याला लहानपणापासून माहीत असतं, हे आपली आई आहे, हे आपले बाबा आहे किंवा मित्र मैत्रिणी आहे, नंतर झालेली नाती. पण काही काही नाती असे असतात ना की ते नाती असतात पण ते आहे याची जाणीव आपल्याला जेव्हा होते ना तेव्हा फार वेळ गेलेला असतो. बाकी त्याला चेंज नाही करू शकले पण माझ्या कॅरेक्टरनी त्याचा कॅरेक्टर चेंज केला तर म्हणजे तुम्ही समजू शकता. सो येस, आणि कम्फर्ट झोन म्हणायचं झालं तर मग ऑडिशन पासून जे आमचं कम्फर्ट झोन बनलं ते शेवटपर्यंत टिकलं आणि त्यामुळेच आमचे जे सीन झाले ते खूप छान येऊ शकले आहेत आणि ते तुम्ही बघालच. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्स अप मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये म्हणजेच व्हॅलेंटाईन आठवडा बोलतात ना की बाबा व्हॅलेंटाईनचा महिना आणि प्रेमाचा महिना जो बोलतो ना त्याच महिन्यामध्ये एक नवा कोरा चित्रपट आपल्या भेटीला येतोय गाफील नावाचा. चित्रपटाचा संदर्भ किंबहुना चित्रपटाच्या पोस्टरवरून आणि नावावरून खरंच काहीच कळत नाही की नेमकं गाफील म्हणजे काय किंबहुना त्याचा अर्थ काय असणार आहे. आणि त्याच निमित्ताने चित्रपटाची मेन स्टारकास्ट आपल्यासोबत आहेत, एक गोड अभिनेता आणि गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहेत. कसं आहात दोघे? एकदम मस्त. तू कसं आहेस? मी सुद्धा मस्त. सगळ्यात आधी तुम्हाला दोघांना पहिला प्रश्न आहे, काय आहे नेमकं गाफील? कारण का खरंच नाहीच कळत आहे, कारण का त्याचे एवढे समानार्थी शब्द आहेत मराठी भाषेमध्ये सुद्धा किंबहुना अदर लँग्वेजमध्ये सुद्धा गाफीलचे खूप सारे विषय आहेत वेगवेगळे. काय सांगाल, काय आहे गाफील? गाफीलचे जेवढे समानार्थी शब्द आहेत त्या प्रत्येक समानार्थी शब्दाला साजेशी अशी स्टोरी आपली गाफील फिल्ममध्ये आहे. म्हणजे त्याचे जितकेही आपण वेगवेगळे समानार्थी शब्द घेऊया ना प्रत्येकाला साजेसे तुम्हाला गाफीलमध्ये काही ना काही नक्की मिळेल. आणि राहिला गाफील सांगायचा प्रश्न की गाफील म्हणजे नेमकं काय, हे 2 फेब्रुवारी. अरे यार, म्हणजे हे खूप चुकीचं आहे. म्हणजे मी दिग्दर्शकांसोबत सुद्धा गप्पा मारल्या, त्यांनी पण काही सांगितलं नाही. मी आता लीड ऍक्टर सोबत गप्पा मारतो आदित्य सोबत, तो पण काय बोलत नाही. आय होप वैष्णवी तरी काहीतरी कळेल, वैष्णवी थोडंफार तरी सांगेल. वैष्णवी सगळ्यात आधी तुझं खूप धन्यवाद आणि अभिनंदन आमच्यासाठी गोड चित्रपट घेऊन येत आहे. काय सांगशील, काय नेमकं गाफील? असं उत्तर अपेक्षित नाही आहे, मी आता सांगतो तुला. नाही म्हणजे अर्थातच रिपीट तर नाही करू शकणार दिलं आता. तर गाफील म्हणजे अनअवेअर असं म्हणतो आपण बेसावध. आणि आमच्या फिल्मची टॅगलाईनच आहे की गोष्ट एका अनोळखी नात्याची. तर बरेच असे नाते आहेत आमच्या फिल्ममध्ये जे एकमेकांपासून गाफील आहेत. म्हणजे ह्याचं कॅरेक्टर नेमकं कसं आहे ह्या कॅरेक्टरला माहीत नसते किंवा अशा सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे या फिल्मचं नाव गाफील ठेवण्यात आलं आहे. आणि बाकी ट्रेलर तर रिलीज झालाच आहे, त्यामध्ये तुम्हाला स्टोरी कळूनच जाईल. तुम्हाला सांगण्यात अर्थच नाही की गाफील नेमकं कशाबद्दल आहे. नाही नाही, मी हे एक ऍड करायला मला खूप आनंद होईल की गाफील ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला जी स्टोरी समजेल त्याचा तर फक्त टीजर आहे. आपण ते म्हणूया की फक्त 25% स्टोरी आहे. 75% स्टोरी काय ऍक्च्युली? आता तू प्रश्न विचारला मित्रा, तू माझा खूप जवळचा मित्र आहे म्हणून मी तुला सांगतो, हे कोणाला तू सांगू नको. गाफील कसं असतं, आपलं आयुष्य जगताना ना असे बरेच नाते असतात जे आपल्याला लहानपणापासून माहीत असतं, ही आपली आई आहे, हे आपले बाबा आहे किंवा मित्र मैत्रिणी आहे, नंतर झालेली नाती. पण काही काही नाती असे असतात ना की ते नाती असतात पण ते आहे याची जाणीव आपल्याला जेव्हा होते ना तेव्हा फार वेळ गेलेला असतो. बरोबर, तेव्हा आपल्या हातात काही राहत नाही. आणि असं वाटतं की हे जर मला आधी माहीत असतं तर यार मे बी मैंने कुछ किया होता लाईफ में, मैं कुछ अच्छा कर सकता था. तर ह्या सगळ्या स्टोरीला अनुसरूनच आपला चित्रपट आहे. नाही म्हणजे जसं वचने बोलले की ट्रेलर जर आपल्या बघितलाच आहे, तू सुद्धा बोलतोस की ट्रेलर मधून फक्त 25% कळतं. आणि ऍक्च्युअली मित्र बोलले की हे श्रेय आहे तुमचं की जेव्हा ज्या ट्रेलर मधून आपल्याला कन्फ्युजन होतं ना, म्हणजे समजायचं की भाई चित्रपटामध्ये काहीतरी आहे, तो क्रिस्प असायलाच लागतो. की म्हणजे जोपर्यंत लोकांना जर स्टोरी कळून गेली तर लोक इंटरेस्ट नाही दाखवतील समोर काय बघायचं आणि मग ते फिल्म बघण्याकरता पण तेवढं इंटरेस्ट नाही दाखवतील. सो ते गुपितच ठेवण्यात जास्त मजा आहे खरं तर. आणि गाफील जर फिल्मचं नाव आहे तर गाफील राहण्यातच मजा आहे. म्हणून आम्ही म्हणतो की बी गाफील आणि सी गाफील. तुम्हाला दोघांना विचारायला आवडेल मला की एक कलाकार म्हणून जेव्हा आपल्या हातामध्ये एखादी स्क्रिप्ट येते, मग ती नाटकाच्या असू दे, चित्रपटाच्या असू दे, वेबसिरीज किंवा अन्य कोणत्याही असू दे, ती स्क्रिप्ट वाचल्यानंतर ना आपल्या त्या स्क्रिप्टमध्ये ट्रिगर पॉईंट कळतो. आपण जेव्हा रिडिंगला बसतो तेव्हा आपल्याला समजून येतं, पण एक जेव्हा आपण पूर्णपणे वाचतो तेव्हा एक असतो ना ट्रिगर पॉईंट की अरे हा यार हा ट्रिगर पॉईंट आहे, मला याच्यासाठी या स्क्रिप्टवर काम करायचंच आहे. काय सांगशील वैष्णवी, तुला या स्क्रिप्टमधला कोणता ट्रिगर पॉईंट आवडला? ऍक्च्युली जे कॅरेक्टर आहे ते थोडं ऑपोजिट आहे. म्हणजे माझा जो स्वभाव आहे, मला चीड लवकर येते, राग लवकर येते, पण माझा कॅरेक्टर टोटल ऑपोजिट आहे. ती खूप काम असते, एकदम सगळे कामं खूप छान सांभाळते. सो तो एक मला म्हणजे थोडंसं हार्ड गेलं की अरे म्हणजे ही मुलगी
मस्त आहे यार, असं कॅरेक्टर आपल्याला मिळालं आहे तर आपल्याला मजा येणार आहे, जसे आपण नाही आहोत तसं, तर मला मजा येणार आहे प्ले करायला, कारण जितकं आपण हार्डवर्क करू तितकं कॅरेक्टर चांगलं येईल. सो आणि कसं आहे, टॅकल कोणत्या गोष्टी टॅकल झाल्याशिवाय आपल्याला मजा पण नाही येत प्ले करण्यात. सो मला कॅरेक्टर प्ले करताना खूप मजा आली. आणि यस, ती फेमिनिस्ट आहे, एक सोशल वर्क करते आणि खूप अशी सगळ्यांची आवडती अशी कॅरेक्टर आहे माझं, जिचं वैशू नाव आहे फिल्ममध्ये. सो येस, खूप छान. तू काय सांगशील, कोणता असा ट्रिगर पॉईंट तुला स्क्रिप्टमध्ये दिसला की भाई आपण को करना ये बस बात खतम? इथे थोडस दादा गोष्ट उलटी होणार. ओके. तर यामुळे की गाफील चित्रपटाची स्टोरी सर्वप्रथम मी लिहिली. ओके. आणि नंतर ती मी माझा मित्र मिलिंद त्याच्यासोबत, हो, आपल्या चित्रपटाचा दिग्दर्शक आणि माझे मित्र, यादी आम्ही काही शॉर्ट एक शॉर्ट फिल्म केली होती, तिला भरपूर सारे अवॉर्ड्स मिळाले जे त्यांनी मला वाटते सांगितलंच असेल. त्यानंतर मग एक चांगला रेपो आमचा तयार झाला, केमिस्ट्री तयार झाली आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की आता आपण काहीतरी करूया. तर मग चित्रपट हा आता त्यातली स्टोरी मी लिहिलेली असल्यामुळे, त्याची सुरुवात मी केली असल्यामुळे मी तसं नाही सांगू शकणार, पण तरी जर हे एक स्टोरी जर असं समजू ना की कोणी एक थर्ड पर्सनने माझ्याजवळ आणली असती, फॉर एक्झाम्पल तू ही स्टोरी माझ्याजवळ आणली असती, एक दिवस नक्की आणा ते वाट पाहतो, तर ही स्टोरी जर तू माझ्याजवळ आणली असती तर मी हे पाहून या स्टोरीला हवं म्हटलं असतं ना की एकटा हिरोच्या सोबत, जे हिरोईन आहे लीडमध्ये तर वैष्णवी आहे, सोबत सहा वेगवेगळ्या मुलीसोबत त्याला फ्लर्टिंग करायला मिळते. आणि एक बॉय असताना जर सहा मुलीसोबत फ्लर्टिंग करायला मिळत असेल, स्पेशली तुम्ही जेव्हा सिंगल असता, सिंगल असता आणि मग सहा सहा मुली फ्लर्टिंग करायला मिळतात, तर यापेक्षा दुग्ध शर्करा येऊन काय असेल? नाही म्हणजे मला सांगायला आवडेल की मी या दोघांना पहिल्यांदा भेटलो, आपली पहिली भेट पण खरंच नाही वाटत आहे की आमची पहिली भेट, कारण का तसं जोपर्यंत आपण एकमेकांसोबत कम्फर्टेबल नसतो तेवढं नसं, मला त्याच कम्फर्टवरून तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा शूटिंग सुरुवात झालेली, तुमची दोघांची ह्याच्या आधी ओळख होती की तुम्ही दोघे पूर्णपणे अनोळखी होते? आम्ही अनोळखी होतो, म्हणजे जेव्हा आमची या चित्रपटाची शूटिंग चालू झाली तेव्हा भरपूर साऱ्या मुलींचे ऑडिशन झाले, पण एक कॅरेक्टर तिचा जो चेहरा मला जसा पाहिजे होता किंवा आम्हाला जसा पाहिजे होता ना, तर तो पुन्हा साजेसा होता राहिला ॲक्टिंगचा. तर तिने, तुला मी सांगतो मित्रा, की जेव्हा तिने ती ॲक्टिंग म्हणायला सुरुवात केली ना, तर मी एक लपून समजा अजूनही आठवतं, मी मोबाईल असा घेतला आणि तिची ॲक्टिंग जस्ट पाहत होतो की वही कसं रिॲक्ट करते, आणि नंतर मी जेव्हा तिला दाखवलं तिथे स्वतः सरप्राईज झाली की मी इतकी चांगली ऍक्टिंग केली. आणि चित्रपटामध्ये तिने फार छान काम केलं आहे, सगळ्या सगळ्यांनी खूप सुंदर, म्हणजे असं सांगायला मला आवडेल की सगळे नवीन असेल, सगळे नवीन आहेत पण वाटत कोणीच नाही. नक्कीच. वैष्णव, तुला विचारायला आवडेल की एक असतो ना, जोपर्यंत आपण आपल्या लीड कोस्टर सोबत कम्फर्ट झोनमध्ये येत नाही किंवा त्याच्यासोबत आपला रेपो होत नाही, तोपर्यंत आपल्याला पाहिजे तसे सीन्स दिग्दर्शकाला सुद्धा आपण देऊ शकत नाही किंवा आपल्याकडून काम होत नाही. काय सांगशील एकंदरीत प्रोसेस बद्दल, आदित्य सोबतचा रेपो, बाकीच्या सहा अभिनेत्रीं सोबतचा रेपो काय सांगशील? ऍक्च्युली त्यांनी माझी जरा जास्त तारीफ केली नाही, पण खरं तर म्हणजे माझं जेव्हापासून ऑडिशन झालं तेव्हापासनं आणि शूटिंग संपेपर्यंत खूप मला म्हणजे साथ दिली आहे त्यांनी, वेदर इट्स आवर सीन टुगेदर आणि तेव्हा हेल्प करणं, स्क्रिप्टमध्ये हेल्प करणं किंवा कोणती डायलॉग्स किंवा काही समजत असेल त्यामध्ये, तर असे भरपूर हेल्प केली आहे आदित्यनेसुद्धा. आणि ॲज कम्पेअर टू अदर गर्ल्स, माझं कॅरेक्टर असं आहे की मी आत्ताच म्हटलं की सगळ्यांचं आवडतं आहे, सो बाकी त्याला चेंज नाही करू शकले, पण माझ्या कॅरेक्टरनी त्याचं कॅरेक्टर चेंज केलं, तर म्हणजे तुम्ही समजू शकता. सो येस, आणि कम्फर्ट झोन म्हणायचं झालं तर मग ऑडिशनपासनं जे आमचं कम्फर्ट झोन बनलं ते शेवटपर्यंत टिकलं आणि त्यामुळेच आमचे जे सीन झाले ते खूप छान येऊ शकले आहेत आणि ते तुम्ही बघालच 2 फेब्रुवारीला तुम्हाला कळेल की कशी आहे केमिस्ट्री, तुम्ही सांगा ऍक्च्युली. मी हे सांगेल मित्रा तुला की या चित्रपटाला एका लाईनमध्ये सांगायचं तर हिचं कॅरेक्टर या चित्रपटामध्ये हवा हवीशी मुलगी असलेलं आहे आणि माझं या चित्रपटामध्ये कॅरेक्टर नको नको असलेला मुलगा आहे. मला मेरे कोई भी बॉयफ्रेंड चलेगा ये नहीं चाहिए, बस ते आता यार आता काय करणार. पण एक गोष्ट मी तुला शाश्वतीने सांगतो की हा चित्रपट संपेपर्यंत तुम्ही माझ्या, म्हणजे माझ्या चित्रपटाचं जे मी कॅरेक्टर निभवत आहे त्या कॅरेक्टरच्या प्रेमात पडा. नक्कीच नक्कीच. नाही, कारण का मी तुमच्या दोघांसोबत गप्पा मारताना मला सुद्धा असं वाटतं की यार चल असा कम्फर्ट झोन पाहिजे, मग इंटरव्ह्यू राहत नाही ते आपल्या गप्पा होतात ते महत्वाचं असतं. नाही खरंच तुमच्या दोघांसोबत बोलून मला खूपच भारी वाटतं, तुर्तास तर मी तुम्हाला दोघांना सुट्टी देतो कारण का अजून तुम्हाला गप्पा मारायच्या आहेत. जाता त्या प्रेक्षकांना काय सांगाल की काय वेगळेपणा किंबहुना क्रिस्प बघायला मिळतो, कारण का प्रत्येक स्टोरी ही प्रत्येकापरीने वेगळी असते, प्रत्येक धाटणीने वेगळी असते, काय नवीन सुद्धा त्याच्यातून आपल्याला शिकायला मिळतच, पण एक असा क्रिप्स असतो ना जो फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये 2 तारखेला रिलीज होणार आहे, काय सांगाल त्याबद्दल? फेब्रुवारीचा जो तू उल्लेख केला आणि व्हॅलेंटाईन वीक आहे, तर मला हे सांगायला आवडेल ना की
सगळ्यांचं एकमेकावर प्रेम असतंच ऑब्व्हियसली, पण जेव्हा कपल एक मुलगा एका मुलीसोबत आणि एक मुली एका मुलावर जे प्रेम करतं, ते जेही कपल्स, जे कपल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, आम्ही त्यांना ही गोष्ट गॅरंटीने सांगू इच्छितो की तुम्ही ज्यावेळेस हा चित्रपट पाहाल ना, तुमचं प्रेम हे डबल वाढेल. तुम्ही एकमेकांच्या पुन्हा प्रेमात पडायला लागाल, ही ताकद आहे या फिल्ममध्ये. त्यामुळे मी नक्की तुला मित्र आणि सर्वांना हे सांगू इच्छितो की हा चित्रपट नक्की पहा, तुम्हाला आवडेल, त्याची मी तुमची शाश्वती घेतो. बशरे तू काय सांगशील? मी हेच सांगेल की 2 फेब म्हणजेच आपला व्हॅलेंटाईन मंथ आहे आणि मोस्टली कपल्स जातील, कपल्स जर त्यांना ती मूवी बघतील तर त्यांना हेच मिळणार आहे की जसं आता आपण म्हटलं 6 मुलींसोबत रोमॅन्स आहे आणि फ्लर्टिंग आहे, तर प्रत्येकांसोबत कसं कॅरेक्टर यांनी जपलाय किंवा काय ती स्टोरी, लव्ह स्टोरी राहिली आहे ती आणि माझ्यासोबतची, प्लस ह्या लव्ह स्टोरीज बघायला मिळणार आहेत. सो एक प्रकारचं वेगळं स्पेशल होती, कौतुक होते, चांगली गोष्ट आहे. तर एक तेच म्हणू शकतो आपण की गाफिल म्हणजे वेगवेगळ्या प्रकार मध्ये लोकांना कळणार आहे, तर त्यासाठी नक्कीच आहेच म्हणेल आणि तुम्हाला नक्की आवडेल. फॅमिली फिल्म आहे, कपल जाऊ शकतात, फॅमिली सोबत जाऊ शकतात, तर सगळे जा आणि नक्की बघा थिएटरमध्ये. नाही खरंच खूप भारी वाटत, पुन्हा एकदा तुम्हाला, तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू मित्रा, थँक्यू सो मच.